राजाराम पॅटर्न वगैरे असे काय नाही जी कोल्हापूरला राजाराम पॅटर्न वापरला गेला तो कायद्याने वापर प्रत्येक जणांनी केला. आणि तसं ह्याही निवडणूक अधिकाऱ्यानं माहिती त्याच पद्धतीने माहिती होती. आणि कोणी काय कोणावर ऑब्जेक्शन घ्या, एक दोन उमेदवार दोन तीन उमेदवार सोडले तर कोणावर आमचं ऑब्जेक्शन नव्हतं. फक्त जे राजाराम पॅटर्न प्रमाणे जी निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती मागितली होती ती माहिती आम्ही त्यांच्या ह्याच्यात आणि तिने आम्हाला लेखी दिली की आजच्या चार वाजेपर्यंत नाही माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. त्या पद्धतीने आम्ही ती माहिती आम्ही रजिस्टर आम्ही त्या पद्धतीने दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे जे आजचे आदेश आहेत सगळे किंवा ज्या त्यांनी निकाल दिलेला आहे तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे समाधानी आहे काय करत आहे? एकदा निवडणुकीला समोर जायचं ठरल्यावर काय आता आपण सांगितल्याप्रमाणे सांगितलं की एका दोघांवरती आक्षेप घेतला होता, ते आक्षेप काय म्हणून घेतला होता? आक्षेप म्हणजे काय, आता रोंगे सर असतील भगवान रोंगे सरांचं नावात काय बदल झालेला होता किंवा त्यांचं शेअरची रक्कम अपुरी होती, त्यांनी ऊस त्या पद्धतीने पुरवठा केलेला नव्हता, असा आक्षेप त्यांच्यावर होता. दीपक पवार सुद्धा मला वाटतं आक्षेप असा, ऊसच त्या कायद्याच्या प्रमाणात ऊस पुरवठा केलेला नव्हता असा आक्षेप त्यांच्यावर. म्हणजे माहिती त्या पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितली होती ती माहिती आम्ही त्यांना दिली. पॅनल आता काय 5 तारखेपर्यंत माघारी घ्यायची मुदत आहे, आता तोपर्यंत आमच्या गाठीभेटी वातावरण तर द्वारात तयार झालेलं आहे, त्यामुळे काय अडचण नाही. सभासद दररोज गाठीभेटी घेतात, आमचे सगळे उमेदवार स्ट्रॉंग आहेत, सगळी माणसं चांगल्या पद्धतीने आहेत, सभासदाचा पाठिंबा चांगल्या पद्धतीने आम्हाला आहे. येणाऱ्या काळात दीपक पवार आणि अजित पाटील एकत्र येतील असं वाटतं? बघूया आता काय, एकत्र आली काय नाही आली काय आम्हाला काय फरक पडणार नाही. फायदा काय होईल, फायदा तोटा ह्याच्यात बघायचा नसतो राजकारणात. वातावरण जोरात आहे म्हणत आमच्या वातावरण जवळ असणार. विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये अभिजित पटलांना बळवणी गटातून चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर या निवडणुकीत समोर जाताना असा प्रकार घडणार नाही असं तुम्हाला ठामपणे वाटतं? विठ्ठलच्या निवडणुकीत एक तर युवराज पाटील ग्रुप आणि भगीरथ पाटील ग्रुप या दोघांचं मनोमिलन झालं नाही. दोन्ही जर एक समोरासमोर आले असते म्हणजे एकत्र जर आले असते तर नक्कीच आपण जे आज म्हणतोय अभिजित पाटलांना वाळवणी गटात किंवा इकडं सगळीकडे मतदान जास्त पडलं, जर अभिजित पाटलांना मतदान जास्त पडलं असलं तर भगीरथ भालके आणि युवराज पाटील ग्रुपचं मतदान जर दोन्ही मिळून टोटल केले तर जवळजवळ 15 ते 15,500 मतदान पडलेलं आहे. मागच्या वेळेस रोंगे सरांनी निवडणूक लढवली होती भारत नाना भालके आणि आपण आम्ही सर्वजण असताना सुद्धा त्या टायमाला सुद्धा 6,000-6,500 मतदान विरोधात गेलेलंच होतं, आता सुद्धा तेवढंच मतदान विरोधात गेलेलं आहे. असं काही जास्त फक्त 3 पॅनल झाला त्याचा फायदा अभिजित पाटलांना झालेला, असं काही त्याचा असं काही जादू कुठली नाही. या निवडणुकीमध्ये ऊस बिलाचा मुद्दा अभिजित पाटील पुढे घेऊन